नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी मा या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आपण इन्फोसिस या कंपनीबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही आहे तर इन्फोसिस ही आय टी क्षेत्रातील दिग्गज अशी कंपनी आहे या कंपनीनं आणखी एका कंपनीसोबत पार्टनरशिप केलेली आहे त्या कंपनीचं नाव आहे पॅकेबल तर ही ई कॉमर्समधील एक, एक दिग्गज अशी कंपनी आहे या कंपनीसोबत इन्फोसिसनं एक करार केलेला आहे त्यामुळं मित्रांनो हा बिझनेस एक्सपान्शनचा महत्त्वाचा करार आहे त्यामुळं ज्यावेळेस एक्सपान्शनची बातमी असेल त्यावेळेस त्या कंपनीला एक स्ट्रॉंग असा पाया तयार होतो आता उदाहरण तुम्हाला सांगतो समजा ही इन्फोसिस आहे आणि ही पॅकेबल कंपनी आहे तर मित्रांनो या दोन्ही कंपनीमध्ये ज्यावेळेस करार होईल त्यावेळेस इन्फोसिस ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करील ती पॅकेबलला फायदा होईल आणि पॅकेबलचे वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन असतील ते इन्फोसिसला फायदा करतील म्हणजेच या दोन्ही कंपनींना एकमेकांना फायदाहीच होणार आहे म्हणून इन्फोसिस हा शेअर्स तुम्ही अवश्य तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा मित्रांनो इन्फोसिसचा शेअर्स तुम्हाला सध्या भेटत आहे सतराशे सत्तावन्न रुपयाला आता मागील पाच दिवसामध्ये या शेअर्सनं जवळपास एक पॉईंट नव्वद टक्के तर मागील एक महिन्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे परंतु मागील सहा महिन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर चार्ट पॅटर्न पाहिलात तर हा शेअर्स जवळपास अठराशे बावीस रुपयेला जाऊन तो शेअर्स परत थोडासा खाली आलेला आहे म्हणजेच मित्रांनो आता पाठीमागील एक दहा पंधरा दिवसामागं ज्यावेळेस बायबॅकची घोषणा झाली त्यावेळेस हा शेअर्स कंटिन्युअस तुम्ही पहा सतराशे पन्नास रुपये या कंटिन्युअस रेंजमध्ये हा शेअर्स होता तर तुम्ही इन्फोसिस हा शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक ठेवू हो शकता एक वर्षामध्ये चाळीस टक्के रिटर्न्स पाच वर्षामध्ये दोनशे एकोणपन्नास टक्के इतके रिटर्न्स तर मॅक्सिमम या कंपनीनं पंधरा हजार साठ टक्के इतके रिटर्न्स दिलेलं आहे खूप मल्टीबॅग्र अशी ही कंपनी आहे तर पुढील मित्रांनो कालच ही बातमी आलेली आहे डिक्सन टेक्नॉलॉजी रेटिंग बाय डिक्सन रिटर्न्स सेंट्रिक स्केल इवोक्स कॉन्फिडन्स म्हणजेच डिक्सन टेक्नॉलॉजी याची जी रेटिंग आहे ती रेटिंग या कंपनीनं वाढवलेली आहे ही जी ब्रोकरेज संस्था या ब्रोकरेज संस्थेनं वाढवलेली आहे तर पहा ऑन गोइंग एक्सपान्शन सिम्स ऑन ट्रॅक्स बाय विथ फाइ हंड्रेड अँड सेवन्टी सॉरी फाईव्ह थाउजंड अँड सेवन हंड्रेड या रुपयेपर्यंत हा शेअर्स जाऊ शकतो त्यामुळं तुम्ही ही कंपनी अवश्य तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता तर मित्रांनो पाच हजार पाचशे सत्तर रुपयाला हा शेअर्स तुम्हाला भेटत आहे म्हणजे एक कमी कालावधीसाठी दोनशे रुपये परत या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तर एक दिवसामध्ये एकशे ऐंशी रुपये हा शेअर्स वाढलेला आहे तुमच्या लगेच लक्षात येईल तर मागील पाच दिवसामध्ये तीनशे एकोणपन्नास रुपये हा शेअर्स वाढलेला आहे मित्रांनो तर एक महिन्यामध्ये थोडंसं कमी रिटर्न जरी असलं तर सहा महिन्यामध्ये मात्र हा शेअर्स तेहतीस टक्क्यांनी वाढलेला आहे एक वर्षामध्ये एकशे चार टक्के म्हणजेच तुमचे पैसे डबल करणारी ही कंपनी आहे मित्रांनो पाच वर्षाचा रिटर्न्स पाहिलात तर नऊशे सत्तेचाळीस टक्के तुमचे पैसे पट या कंपनीने केलेले आहेत तर मॅक्सिमम रिटर्न जर पाहिलात तर नऊशे सत्तेचाळीस टक्के म्हणजेच मित्रांनो डिक्सनचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही अवश्य ठेवा खूप मल्टीबॅगर अशी कंपनी आहे तर पुढील महत्त्वाची बातमी आहे वेदांता या कंपनीबद्दल मित्रांनो वेदांता ही मेटल क्षेत्रातील दिग्ग एक दिग्गज अशी कंपनी आहे या कंपनीला मागील एक पंधरा दिवसामध्ये जवळपास पाच भरपूर फायदा झाल्यानंतर या कंपनीनं पाच हजार एकोणीस करोड इतक्या रुपयाचं डिव्हिडंट जाहीर केलेलं आहे तर हे डिव्हिडंट जर तुम्ही पाहिलात तर जवळपास तेरा पॉईंट पन्नास पैसे इतक्या रुपयाचा हा डिव्हिडंट आहे म्हणजेच मित्रांनो हा शेअर जर तुम्ही पाहिलात तर जवळपास तेराशे पन्नास टक्के या शे कंपनी डिविडंड दिलेला आहे या कंपनीचा जो चार्ट पॅटर्न आहे तो चार्ट पॅटर्न तुम्ही पहा कारण तीनशे पन्नास रुपयाला हा शेअर्स तुम्हाला भेटत आहे आणि तेरा पॉईंट पन्नास पैसे डिव्हिडंट म्हणजेच खूप मोठं डिव्हिडंट या कंपनीने दिलेला आहे आता या, या कंपनीचं जर तुम्ही मागील सहा महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिलात तर सहा महिन्यामध्ये मा सत्तावीस टक्के चांगले रिटर्न्स आहे एक वर्षामध्ये एकशे अठरा टक्के मित्रांनो एक, मित्रा एक वर्षामध्ये एकशे अठरा टक्के म्हणजे तुमचे पैसे डबल या कंपनीने केलेले आहेत तर वेदांता ही अतिशय चांगली अशी कंपनी आहे पाच वर्षामध्ये एकावन्न टक्के रिटर्न्स तर मॅक्झिमम रिटर्न्स जर तुम्ही पाहिलात तर दहा हजार अकरा टक्के इतकं थोडंसं शेअर्स हा वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो तर मित्रांनो इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस शेअर्स बेसला येतो त्यावेळेस खरेदी करणं आणि ज्यावेळेस हायला जातो त्यावेळेस विकणं म्हणजेच बॉटममध्ये शेअर्स खरेदी करा आणि रेजिस्टरला शेअर्स विका ही महत्त्वाची गोष्ट या वेदांताबद्दल सांगायची आहे कोणताही मेटल स्टॉक असू द्या तुम्ही या या पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग करणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करा बेलाकोन दाबायला विसरू नका धन्यवाद